उपअभियंता शेडेकर यांच्या कुटुंबियांना कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द दिलाय. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा असं म्हटलो नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. नितेश राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर केलेली चिखलफेक योग्य नसून कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असं आपण नारायण राणे यांना सांगितलं. नारायण राणे यांचा मला फोन आला होता, यावेळी नारायण राणे यांनाही मी ही कामं चर्चेने आपण सोडवू शकतो, यामध्ये कायदा हातात घेण्याची गरज नव्हती असं सांगितल्याचं पाटील यांनी नमूद केलंय. मी एवढंच म्हटलं की ही घटना संपूर्ण महाराष्ट्रातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचं मनोबळ नसवणारे आहे आणि त्यावेळी SPNE याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. तुमच्या ह्याच्यामध्ये योग्य ती कारवाई मध्ये सगळं येतं. तुमच्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आहे कोणाचा प्रयत्न असा गुन्हा आहे? तुमचा व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांचा आहे घरचा. कायदा सुद्धा काही करावा लागेल तर ऑलरेडी कायदा आहे. साधा कामामध्ये व्यत्यय आणणे ह्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतो. आता शेतकऱ्यांना प्रोटेक्शन देणार हा, आता त्या अभियंत्यांना तुम्ही संरक्षण द्या. त्याला ऑलरेडी दिलं प्रोटेक्शन, त्याला परवा फुल प्रोटेक्शनमध्ये त्याच्या घरी आणलं आहे. कारण त्याचं घर पूर्ण कोलॅप्स झालं आहे, आई तर सारखी रडते. आणि एकूणच आणि मी काल दादांशी मी नारायणांशी बोललो की बाबा हे काही बरोबर नाही, काय रस्त्याचे कामं राहिले ते बसून आपण आत्तापर्यंत गेले तशी करू, पण अशा प्रकारे कायदा हातात घेणं बरोबर नाही. आणि दादांनीही मान्य केलं की बाबा या विषयामधलं 4 दिवसापूर्वी बैठक घेतली ना, 4 दिवसात लगेच काय झालं की लगेच जाऊन त्याला